घोसरवाड तंटामुक्त अध्यक्षपदी धुळगोंडा पाटील बिनविरोध, उपाध्यक्षपदी शीतल पाटील, ग्रामसभेत एकमुखाने झाल्या बिनविरोध। घोसरवाडच्या तंटामुक्त अध्यक्षपदी धुळगोंडा पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शीतल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। झालेल्या ग्रामसभेत एकमुखाने या निवडी करण्यात आल्या। घोसरवाड ग्रामपंचायतीनं आयोजित केलेल्या ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवड होणार होती। अशोक कमते यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने अध्यक्षपदी धुळगोंडा धनपाल पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शीतल पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले। यावेळी सरपंच बाबासो पुजारी, उपसरपंच आप्पासो पाटील, माजी पंचायत समिती सदस्य विजित सिंह शिंदे, पोलीस पाटील अजित सिंह खोत यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी ग्रामविस्तार अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी सभेसमोर आलेल्या अर्जाचे वाचन केले। कमते यांच्या अर्ज माघारीनंतर बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या। महानकार्य न्यूज साठी घोसरवाडहून मोहन जमादार। आज ग्रामपंचायतीच्या या आवारामध्ये एक नाविन्यपूर्ण सोहळा या ठिकाणी चालू झालेला आहे। काय विषय या सोहळ्याचं काय सांगू शकाल आपण? तंटामुक्त अध्यक्षाची निवड करण्यासंदर्भात गावसभा बोलवली होती, त्या अनुषंगानं तंटामुक्त अध्यक्ष माझं कल्ला पुजारी होते। कल्ला पुजारी वर्ष अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे। त्यानंतर आचारसंहितेमुळं एक दीड महिने गावसभा पुढे ढकललेली होती। त्यानंतर धुळगोंडा पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। उपाध्यक्ष म्हणून शीतल राजाराम मिसाळ यांची निवड करण्यात आलेली आहे। तर या बिनविरोध दोघांची अध्यक्ष उपाध्यक्ष निवड करण्यात आली आहे। माझं धुळगोंडा धनपाल पाटील, सध्याचे तंटामुक्त मत समिती म्हणजे उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे। कारण निवड म्हणजे कमते मी आधार घेऊन मुक्तविरहित आदर्श घडवलेला, तसेच या गावचे सरपंच, डेप्युटी सरपंच बाळासाहेब, डेप्युटी सरपंच आप्पासाहेब पाटील, बायसिंग मिसाळ, माझी आत्ताच उपाध्यक्षपदी मिसाळ गटाकडून माझा अर्ज भरलेला होता, त्यामुळे माझी एकमतानं गावातून निवड झाली आहे। मी सगळे श्री कैलासवासी बापूसाहेब मिसाळ, दशरथ हवा कांबळे, तसंच आमच्या गावचे सरकार शिंदे सरकार, तसेच आमच्या गावचे सरपंच वाशिम मिसाळ सर सुभाष प्रदीप कांबळे, बाबासाहेब मिसाळ, पप्पू कांबळे यांच्या सगळ्यांचे सहकार्याने आशीर्वादाने तानाजी कांबळे सगळे आमचे आज गावसभा असून आज महात्मा गांधी अध्यक्षपदाची निवड आज झाली। धुळगोंडा धनपाल पाटील यांची निवड झाली। खरोखरच सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक ह्या सगळ्या क्षेत्रातला त्यांचा भरपूर त्यांना अनुभव असून गणेशोत्सव असू दे, यात्रा कमिटी असू दे व सार्वजनिक कुठल्याही क्षेत्रातला त्यांना अनुभव कमी नसून भरपूर असा अनुभव त्यांना असणे असून आणि गावच्या हिताच्या दृष्टीनं गावचं तंटामुक्त खरोखर चांगल्या पद्धतीनं त्यांना हाताळले येते ह्या पद्धतीच्या आज आमच्या गावातील ग्रामस्थांनी त्यांचं अधिकृत घोषणा बिनविरोध केल्याबद्दल आणि कल्ला पुजारी माजी उपाध्यक्ष माजी अध्यक्ष त्यांनी त्यांचा राजीनामा एक वर्षाचा कालखंड त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पडून त्यांनी राजीनामा दिला। आज कल्ला पुजारी मी मागच्या 16-17 13 महिन्याचं अध्यक्षपद भोगलेलं आहे आणि गावच्या विकासासाठी मी आणि लोकांच्या हितासाठी माझा राजीनामा देऊन दुसऱ्याशी खुर्ची मिळावी यासाठी मी माझा पदाचा राजीनामा दिलो आहे आणि सरपंच, डिप्युटी सरपंच आणि आपले गावचे सरकार या सगळ्यांच्या सहकार्याने मी गावचा कारभार चांगल्या रीतीनं तंटामुक्त गाव